तुम्ही गाय त्यावेळेस साडेसात हजाराला विकायचो, एक एकर जमीन साडेसात हजारला घेतो. अभिषेक चौपाने निंबाळकरांच्या आता चौथी पिढी या व्यवसायामध्ये आलेली आहे. पूर्वी बारामतीच्या गुरुड गती म्हणून आपण तिथं बांधकाम वगैरे बाकीचे पण सगळे राहायचे, त्या गल्लीमध्ये ते ह्या सगळ्या निंबाळकर डेअरी सुरू होती. आता रिनोवर डेअरी करण्यात आलेली, मी त्यावेळेस त्यांना म्हटलं होतं की थोडस मोकळ्या जागेमध्ये पटांगामध्ये या वास्तू त्यांनी विकत घेतली, परंतु त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं नूतनीकरण त्यांनी केलंय, कलर कॉम्बिनेशन जे केलेलं आहे ते चांगलं करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला सांगितलं, दादा आम्ही म्हणजे मी तर आश्चर्यचकितच झालो, मी पण दुधाच्या धंद्याचा पुढे आलेला कार्यकर्ता आहे. माझे वडील वाढल्यानंतर माझं खऱ्या अर्थाने बसतात जे बसलं ते डेअरीमुळे बसलं. म्हणजे तुम्हाला पटणार तरी कधी सांगतो की मी गाय त्यावेळेस साडेसात हजाराला विकायचो, एक एकर जमीन साडेसात हजाराला घेतो. म्हणजे कोळीकरांनी मध्ये बरीच लोक आहेत आता ढेकावारीमध्ये, परंतु त्या जमिनीचे दर कमी होते आणि गायींच्या बद्दल एक वेगळं कुतूहल. आकोबाई शिंदे म्हणून आमच्या इंदापूर मध्ये होते, त्यांनी तर गायींना पंखे विकले लावलेले होते. आमच्याही बारामतीमध्ये मोठे मोठ्या कोकरे अंगणवाडीला विटाळा कोकरे असे अनेक जण त्या व्यवसायामध्ये होते. आपासून त्यांची मोठी डेअरी होती आणि ह्याच्यातून कष्ट घेतले तर यश मिळतं. आता ते म्हणत होते शेण पण भरपूर निघतं, गाया पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. आम्ही मला क्लिप दाखवली, इतक्या हेल्थी गाय आहेत, म्हशी पण इतक्या हेल्थी आहेत. आणि त्यांनी खूप बारकाईचा अभ्यास केला, ते सायलो घालत नाही, ते म्हणतात सायलोचा जरा कुपट वास येतो, जरा ते आमलेलं असत आणि त्याच्या दुधात पण त्याचा परिणाम होतो असं त्यांचं म्हणणं आहे. एक गोष्ट खरी आहे, तुम्ही आमच्या आपल्या गायांना गाजर जवळ चुकून खायला घातलं तर त्या गायीचं दूध करू लागतं, वास येतो, म्हणजे इतक्या लगेच त्याच्यावर परिणाम होतो. आणि एवढा त्यांचा अभ्यास झालेला आहे. ते म्हणले की दादा आम्ही दुपारचं दूध अडीचला काढतो आणि रात्रीचं दूध अडीचला काढतो, म्हणजे दोन तास दूध काढतात पण बारा बारा तासांनी काढतात. आणि म्हशीचं दूध ते हाताने युपीआय बिहारचे मधून आणलेत आणि आमच्या गायांचं दूध मात्र त्यांनी काढतात, मशीननी काढतात. अशा पद्धतीनं बाळासाहेबांनी शशिकांत हे दोघं बंधू हे काम करतायत. निंबाळकर देवीच्या सात दशकाच्या वाटचाली एक बारामतीकर म्हणून निश्चितपणे मी पण आणि आपण पण अनेक जण साक्षीदार आहात आणि अनेक बाहेरचे लोक जे आपल्या बारामतीमध्ये व्यवसाय करतात तसं बघितलं तर ते आता विद्वंतच झाले म्हणून म्हणता येईल किंवा इच्छापूर्वकर आहेत. पण निंबाळकर डेअरीच्या माध्यमातून विविध दूध पदार्थाची विक्री आणि त्यांनी फक्त तेवढंच नाही केलं,